नमस्कार, मी संग्राम संपतराव देशमुख, पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष यांचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उद्याची निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक लढवत असताना मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा एक लहान कार्यकर्ता या नात्याने राजकीय वारसाच सांगून मी आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो नाही. जी काय मला संधी मिळाली, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी गेली 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं आहे आणि त्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या निमित्तानं जी काय मला अनुभव आला, मग प्रशासनातला असेल, भविष्यातल्या विकासाच्या संदर्भामधला असेल, मी आपल्याला या ठिकाणी नम्रपूर्वक सांगतो की या अनुभवानुसार मी पदवीधरांची या ठिकाणी निश्चितपणानं प्रश्नाची सोडवणूक करण्यामध्ये प्राधान्यानं त्या ठिकाणी पुढाकार घेईल. आपला प्रतिनिधी या नात्यानं मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांचे असणारे आर्थिक नाडे असणारी बँक याही बँकेमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. एका अत्यंत चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये गेली कित्येक वर्ष मी सचिव म्हणून या ठिकाणी काम करतोय. विशेषतः कामगार अधिकारी यांची असणारी चळवळीची एक अत्यंत चांगली बँक, त्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करतोय. मला याची जाणीव आहे की मधल्या काळामध्ये मी खूप सारे विकासात्मक, विशेषतः मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो विकास साधण्याचा प्रयत्न केला, जो राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणल्या, विशेषतः माझ्या पदवीधर असतील, माझे तरुण वर्ग असतील, त्यांना उद्योजक बनवणं, शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या असणाऱ्या तरुण वर्गाला आपण दोन हाताला काम कसं देता येईल याच्या संबंधीचे काही प्रश्न हातामध्ये घेतले. मी या ठिकाणी आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो की आत्मनिर्भर भारत बनवत असताना, तरुण वर्गाला पायावरती दोन पायावरती उभा करत असताना पदवीधरांना मी आश्वस्त करतो की आपल्यासाठी देशातले, राज्यातलेच नाही तर मोठे उद्योग आपल्याला कसे आणता येतील याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. ग्रामीण भागामध्ये शेतीला पाणी आलं, शेती फुलली, शेतकऱ्यांची मुलं सुशिक्षित झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि अशा परिस्थितीमध्ये मग इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील यांचेही खूप प्रश्न आहेत, विशेषतः शिक्षक बंधूंचे खूप प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवत असताना मी तुम्हाला खात्री देतो की पदवीधरांना अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे, त्याला बँका उभा करत नाही. माझा असा प्रयत्न असेल की सरकारनं या पदवीधरांचं एक वेगळं मंत्रालय करावं, पदवीधरांच्या संदर्भामध्ये वेगळं महामंडळ करावं, जेणेकरून माझ्या पदवीधरांना त्या ठिकाणी सन्मान मिळेल, त्याला निश्चितपणानं भविष्य काळामधलं भविष्य पाहत असताना एक अत्यंत उंचीवरती त्याची महत्वाकांक्षा वाढून तो उद्योजक बनण्याच्या दृष्टीने आपल्याला पर्यंत करता येईल. उद्योजक आणि नोकरी विषयाच्या संदर्भामधला असला तर गोंधळ आहे. मला याची खात्री आहे की पदवीधरांना आता शिक्षण पूर्ण झालं की तो भविष्यामध्ये चांगली नोकरी मिळेल याची खात्री नाही. मी आपल्याला या ठिकाणी नम्रपूर्वक सांगू इच्छितो, राज्य सरकारच्या लाखो नोकरीवरती आज रखडलेले. मी आपला प्रतिनिधी म्हणून पुढे जात असताना प्रामाणिकपणे आपल्याला सांगेन की निश्चितपणानं ही भरती तात्काळ झाली पाहिजे. ज्याच्यामध्ये काही त्रुटी अडचणी आहेत त्याला दुसराही मार्ग आहे, त्या मार्गाने ह्या भरती करण्याच्या संदर्भामधली भूमिका माझी तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी असेल. आम्हाला खात्री आहे की सरकार तात्काळ ती भरती सुरू करेल, त्या ठिकाणी माझ्या पदवीधरांना त्या ठिकाणी निश्चितपणे दोन हाताला काम मिळेल. एवढंच करून चालणार नाही तर भविष्य काळामध्ये पदवीधरांना सुद्धा मेक इन इंडिया, जे आपण आत्मनिर्भर भारत बनवत असताना तरुण वर्गाला एका व्यवसायाकडे वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेतृत्व करते. मधल्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी गेल्या 5 वर्षामध्ये जे मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम केलं, विशेषतः या मतदारसंघामध्ये आदरणीय चंद्रकांत दादांनी मधल्या काळामध्ये पदवीधरांचे प्रश्न खूप सोडवण्याचा प्रयत्न केला, शिक्षक वर्गाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 10 वर्ष हा मतदारसंघ अत्यंत जीवाभावाचा, जिव्हाळ्याचा आणि एक तरुणांना एक आत्मविश्वास देण्याचा या मतदारसंघामध्ये खूप चांगली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्या मतदारसंघामध्ये मी उद्याचा आपला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतोय. मी आपली सगळ्यांची सेवा करत असताना मी या ठिकाणी नम्रपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की आपण 2 पावलं पुढे या. निश्चितपणानं उद्याच्या 1 तारखेला संग्राम संपतराव देशमुख या नावाच्या पुढे 1 क्रमांकाचं पसंतीचं मत आशीर्वाद रूपी मला देऊन मला या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांनाच आपले प्रथम पसंती क्रमांकाचे मत द्या व आपली सेवा करण्याची संधी द्या.